ये रिपोर्ट है हमारी औरंगाबाद से गौरव राजेंद्र जोंदाले। खबर है औरंगाबाद से खुलताबाद की, जहां पर श्रुति भवनावत जिन्होंने मराठवाड़ा केसरी पदक जीतकर वहां का नाम रोशन किया और इसी केसरी पदक जीतने के उपलब्धि में उन्हें 2.5 किलो चांदी की गदा दी गई इनाम के तौर पर। ये गदा लेकर वो श्रुति पहुंची औरंगाबाद के खुलताबाद के उस हनुमान मंदिर में जो हम पहले आपको दिखा चुके हैं। आइए देखते हैं कि श्रुति कैसे वहाँ पर हनुमान मंदिर में ये गदा उनको दिखाकर भगवान से आशीर्वाद ले रही है। वो ज़्यादा जानकारी लेते हैं उन्हीं के कोच से जो उनके साथ है। माझं नाव श्रुति त्रिमल सिंह बबनावत, मी 5 पिरियड येऊन इथे खुलताबाद इथे प्रॅक्टिससाठी येते आणि मी बीड येथे झालेल्या मराठवाडी केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने ओपन गटात प्रथम क्रमांकाने जिंकले आणि चांदीची गदा आणि 1,000 रुपये मला तिथे जिंकले आणि हे सगळं काही भद्रा मारुतीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं। मी खुलताबाद एकता व्यायाम शाळेचे वस्ताद सजिन सिंग जारवाल, मी कुस्ती प्रशिक्षक आहे आणि बँकेत सर्विसला आहे आणि एक व्यायामशाळा इथं चालवतो आणि माझ्या तालीममध्ये श्रुति बमनावत हिनं ऐतिहासिक कामगिरी केली। मराठवाडा केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या मुलीला आणि वयापेक्षा जास्त पहिलवानाला हरवलं आणि एक ऐतिहासिक कामगिरी खुलताबाद शहरासाठी आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी करून दाखवली। त्याबद्दल सर्व ग्रामीण स्तरातून किंवा जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून तिचं कौतुक होत आहे आणि याबद्दल मलासुद्धा की तालीमबद्दल खूप अभिमान वाटतो की आमच्या व्यायामशाळेत एवढे गुणवंत खेळाडू तयार झाले म्हणून आणि तिनं ऑलिम्पिक आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं आणि आपल्या देशाला एक मेडल आणावा अशी माझ्या तिच्याकडून अपेक्षा आहे आणि आपल्या गावाचं ग्रामीण भागाचं देशाचं सगळं नाव करावं आणि आई वडिलांचं सुद्धा नाव करावा आणि हे शक्य त्याच्या घरच्या आई वडिलांच्यामुळं आणि त्याच्या फॅमिलीमुळं सगळं शक्य झालेलं आहे आणि ती खूप मेहनती आहे आणि सांगितलेलं पूर्ण मेहनत करते। हे मेहनतीचं फळ तिला आज मिळाले आहे, पण खरंच फळ जेव्हा मिळेल ती ऑलिम्पिक मेडल आपल्या देशासाठी आणेल त्यावेळेस खरा आनंद आपल्याला भेटेल, तिच्याकडून अपेक्षा आहे। पर्यंत पोहोचवण्याचं काम जारवाल सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना जारवाल सर।